नमस्कार एम टी व्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सौरभ रामचंद्र तुम्ही पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक वाचलंय का वाचलं नसेल तर जरूर वाचा अप्रतिम पुस्तक आहे साहित्य क्षेत्रातला एक पैलूच मराठी साहित्य क्षेत्रातलं एक पैलूच म्हणायला हवा ते पुस्तक जेव्हा आपण वाचतो तेव्हा व्यक्तींच्या वल्लीपणाची आपल्याला जाणीव होते म्हणजे जा आपल्याला ती होत नसते ते त्यासाठी लेखकाच्या डोळ्यातून ते बघण्याची आपल्याला गरज पडते परंतु ते पुस्तकदा वाचलं की आपल्याला सुद्धा वल्लीपणा दिसायला लागतात खऱ्या अर्थाने आपण जर बघायला गेलो तर आपण सगळेच वल्ली आहोत वल्ली म्हणजे काय की आपल्याला अशा काही सवयी असतात ज्या आपल्याला त्या त्या गोष्टीत वल्ली बनवतात आपल्या सर्वातच त्या वल्लीपणा असतोच पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या वल्लीपणाला सीमा किंवा मर्यादा असावी ना ते आहे का हो गेल्या काही महिन्यात जर बायडन यांचा जो आठ नऊ महिन्यांची जी कारकीर्द आहे ती बघता त्यांच्या वल्लीपणाला कोणतीच सीमा आहे असं आपल्याला दिसून येत आहे आयुष्यात आपला महाराष्ट्रातील अनेक गावांची संबंध येतो प्रत्येक गावात एक बापू एक तात्या अण्णा आप्पा अशी वेगवेगळ्या नावाचे आपण त्यांना बोलवतो लाडाने प्रेमाने का तर तुम्ही जर नीट निरीक्षण केलं ना की त्या आपण ज्यांना ज्यांना बापू नाना तात्या असं बोलवतो त्यांच्यातल्या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये काहीतरी साम्य आपल्याला आढळून येतं आपल्या युट्यूबवरच्या अशा अनेक काही चॅनल्सनी सर्जनशीलतेच्या म्हणजे उच्चांक गाठून त्यांनी जोई बायडन डोनाल्ड ट्रम्प यांना डोनाल्ड ट्रम्प यांना तात्या आणि जोई बायडन यांना बापू असं नाव दिलेलं आपल्याला दिसून येतं त्यावेळी मी याला एवढं गंभीरपणे घेतलं नाही परंतु आता आठ नऊ महिन्यांची जो बायडन यांची कारकीर्द बघता आपल्याला असं दिसून येत आहे की जो बायडन हे त्या बापू नावाच्या त्यांना बापू हे नाव तंतोतंत शोभतं बघा ना म्हणजे तुम्ही जर नीट अभ्यास केला तर कोणता बापू हळवा असतो थोडासा म्हणजे साम्य असतंच पण कोणता बापू जास्त हळवा असतो तर कोणता बापू हळव्या घोंगडीत लांडगा असतो तर कोणता बापू झोपाळू असतो जोई बायडन म्हणजे अमेरिकेचे जे बापू आहे त्यांच्यात या सर्व बापूंच्या स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला आढळून येतात आणि आठ नऊ महिन्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या अशा अनेक वल्लीपणांच्या छटा ज्या आहेत ते आपल्याला दाखवून दिल्या आहेत बायडन या यांच्यात या, या, या सर्वांच्या छोट्या छोट्या बापू असतील तात्या असतील छोट्या छोट्या छटा आपल्याला दिसून येतात अफगाणिस्तानातून सैन्य बाहेर काढण्याचा निर्णय बापूंनी म्हणजे जो बायडन यांनी घेतला आता जो बायडन यांनी हा निर्णय घेतला कारण त्यांचं म्हणणं असं की आमच्या सैनिकांनी अफगाणिस्तानात का जीव घालवावा नक्कीच तो प्रश्न बरोबरच आहे जेव्हा सैन्य बाहेर पडलं आणि तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवरती कब्जा मिळवला त्यावेळी तिथे अडकलेल्या नागरिकांसाठी मग जो बायडन चिंता वाटायला लागली तुम्हाला जर एवढी चिंता होती तर कोणत्याही म्हणजे लहानपुराला सुद्धा कळेल की आपण पहिलं सैन्य ठेवू नागरिकांना हटवू आणि त्यानंतर पुन्हा आपण आपलं सैन्य माघारी घेऊ परंतु असं न करता पहिले आम्ही सैन्य मागे घेणार म्हणजे एखादं लहानपुरग कर जिद्द करतं त्याप्रमाणे त्यांना त्या त्यांनी सैन्य मागे घेतलं आणि नंतर तिथे अडकलेल्या अनेक नागरिकांसाठी चिंता व्यक्त केली म्हणजे हा बापूंचा हळवापणा म्हणावा की मूर्खपणा म्हणावा हे आपल्याला जरा एकदा तपासून घेतलं पाहिजे त्यानंतर काबूल येथे ब्लास्ट झाला तिथे कितीतरी अमेरिक अमेरिकन नागरिकांचा सैन्यांचा जीव गेलेला आपल्याला दिसून येतो त्यावरती बोलताना जो बायडन चक्क रडले आता हे नेत्याच्या संवेदनशीलतेची एक छान प्रतिमा लोकांसमोर सादर करण्यासारखं झालं आता जो बायडनने निर्णय घेतला की आम्ही सोडणार नाही त्या पद्धतीने दुसऱ्याच दिवशी त्यांनी एक आपल्या ड्रोनद्वारे आक्रमण केलं आणि नानाग्रहर इथे लपलेल्या एका त्या मुख्य सूत्र म्हणजे आय सीस केच्या त्या बॉ काबुल ब्लास्टच्या मागील जो मुख्य सूत्रधार होता त्या मुख्य सूत्रधाराला त्यांनी बॉम्ब ब्लास्टमध्ये उडवलं आता तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर जो बायडन यांची बघा ना किती सक्षम आपल्याला नेतृत्व दिसून येतं किती सक्षम त्यांची ती गुप्तहर संघटना असेल की त्यांनी दुसऱ्याच दिवशी शोधलं आणि लगेच त्या मुख्य सूत्रधाराला मारून सुद्धा टाकलं मग इतकी वर्ष तालिबान अफगाणिस्तानमध्ये होतं व तालिबानला का संपू शकलं नाही ही गुप्तहर संघटना म्हणजे दुसऱ्या दिवशी जर तुम्ही शोधून मारू शकत असाल ड्रोनने आणि ती ही गावात लपलेल्या कारण ह्याला कारण सांगितलं जातं तालिबानला आम्ही का संपू शकलो नाही कारण तालिबान गावागावात लपायचं अहो हा पण तर एका गावात लपला होता नानाग्रहर इथे तुम्ही शोधून त्याला बॉम्ब ब्लास्टने उडवता असो दुसरा मुद्दा याच प्रकरणात हे हा की त्या नाना ग्रहरच्या काही अंतरावरती एक हेलिकॉप्टर उभे होते ते हेलिकॉप्टर कोणते होते त्या हेलिकॉप्टरचं नाव आहे ब्लॅक हॉक मित्र हो अत्यंत अद्ययावत असं ते हेलिकॉप्टर जे तिथल्या दहशतवादी संघटनांच्या हाती लागलेलं ला आहे ते हेलिकॉप्टर काहीच मीटरच्या अंतरावरती होते जर अमेरिकेने जो बायडेनने ठरवले असते की आपण ते हेलिकॉप्टर उडून टाकूया म्हणजे पुढे जाऊन त्या हेलिकॉप्टरने त्या हेलिकॉप्टरचा उपयोग करून दहशतवादी संघटना इतर देशांवरती इतर राष्ट्रांवरती आक्रमण करणार नाही पण बायडन यांनी तसं केलेलं आपल्याला दिसून येत नाही आता हा बायडन यांचा विसराळूपणा म्हणावा की हळव्या घोंगडीतला लांडगा म्हणावा आता तुम्ही म्हणाल पण नाही मित्र काय झालंय की कदाचित त्याचा मागचा नियोजन असं असेल की आपण पाकिस्तानला किंवा तिथल्या दहशतवादी संघटनेना अशी हत्यारं सोडवून देऊ म्हणजे आपल्यावरती कुणी असं नाव पण बोट पण उचलणार नाही की आम्ही विकली त्यांना आम्ही विकलेलं नाहीयेत आमच्याकडून चुकून राहिली गेली आणि त्यानंतर जेव्हा पाकिस्तान भारत यांचं युद्ध होईल किंवा भारताला जरा धोका जाणवेल त्यावेळी मग अमेरिकेतले जे काही शस्त्र विक्री करणारे जे काही म्हणजे बिझनेस आहेत मग ते पुढे पुढे येऊन भारताला म्हणतील की आमच्याकडून तुम्ही या शस्त्राचा बिमोड करण्यासाठी हे शस्त्र या या किंवा विकत घ्या किती ते बिझनेस माइंडेड लोक आहेत ती शेवटी हा त्यांचं नियोजन त्याच्या मागे असण्याचं स्वाभाविक कारणच आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता त्या हेलिकॉप्टरबरोबर पंच्याऐंशी बिलियन डॉलर्स पंच्याऐंशी बिलियन डॉलरची अद्ययावत यंत्र अद्ययावत तंत्र अद्ययावत शस्त्रास्त्रे हत्यारे तालिबानच्या हाती अक्षरक्षा देऊन सोडून तिथे अमेरिकेने पळ काढलेला आपल्याला दिसून येतो आता हे म्हणजे विसराळपणाद्वारे झालं की याच्या मागे नक्की कोणतं कारण होतं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती नसेल मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला देईल की ओसामा बिन लादेन यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी ओसामा बिन लादेन यांनी असं लिहिलं होतं की जर तुम्हाला या जगावरती वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल जिहाद घडवायचा असेल तर अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षांच्या फळीमध्ये जो प्रामुख्याने उभे आहे त्या नेत्यामधील एक नेता आहे जो बायडन आणि ओसामा बिन लादेन यांनी त्या पत्रात लिहिलेलं आहे की तुम्ही जो बायडन यांना मदत करा राष्ट्र अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी जो बायडन त्यांनी असं लिहिलेलं नाही की जो बायडन हे आपल्याला मदत करतील ओसामा बिन लादेन यांनी असं लिहिलं आहे की जो बायडन हे नेतृत्व करण्यास एवढे असक्षम आहेत की त्याचा फायदा आपण उचलून आपण जगात जिहाद घडवू शकू म्हणजे ओसामा बिन लादेन यांनी आपल्या शेवटच्या पत्रात असं लिहिलेलं आहे त्याचं मी एका उत्तम म्हणजे उत्तम म्हणण्यापेक्षा प्रसिद्ध अशा एका इन्स्टिट्यूशनने एका संस्थेने त्याची बातमी बनवली त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आकड्या सकेट त्याचा आकडा आहे एक तुम्ही तो ती वाच ती बातमी नक्की वाचा आणि आत्ताच एक नुकतीच घडलेली घटना म्हणजे बापू किती झोपाळू आहेत बघा आपले जो बायडन इस्रायलचे प्राईम मिनिस्टर अमेरिकेत बायडन यांना भेटायला गेले आता बायडन यांच्याशी ते संपूर्ण मीडियासमोर गप्पा मारत आहेत जगातल्या अनेक प्रश्नांवरती आपल्या राष्ट्राच्या अनेक प्रश्नांवरती ते बायडन यांच्याशी गप्पा मारत आहेत आणि चक्क बायडन झोपलेले आपल्याला दिसून येतात तुम्हाला विश्वास बसत नाही आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा Of the friendship between our two nations, the United States of America and the Jewish and Democratic State of Israel. Both of us who seek to do good and need to be strong. Both of us who are a lighthouse in a very, very stormy world. Uh, thank you, Mr. President. I look forward to working with you now and for many years forward. Would you चक्क जो बायडन झोपलेले आपल्याला दिसून येतात मित्रो म्हणजेच काय की कदाचित जो बायडन यांना असं दाखवायचं असेल की बघा माझ्यासमोर मी कोणाला जास्त जुमनत नाही पहिलं किंवा दुसरं तर खरंच कदाचित झोपाळू असतील किंवा मग कदाचित वयाचा परिणाम असेल, असेल। परंतु एवढा मोठा म्हणजे कुठल्या तरी छोट्या राष्ट्राचा तो पंतप्रधान नव्हता तो एका मुख्य प्रमुख म्हणजे राष्ट्राचा पंतप्रधान होता त्याच्यासमोर झोप काढणं आणि तेही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि मीडियासमोर हे काही संयुक्तिक नाही आता अजून एक मुद्दा मला उचलावासा इथे असा वाटतो की जी लेफ्टिस्ट मीडिया आहे लिबरल जी स्वतःला म्हणून घेते अशी एक माध्यम आहे ती तालिबानवरती बोलताना चुप्पिका साधत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे सुद्धा तालिबानला सरळ सरळ दहशतवादी संघटनावरून बोलवत नाही यू एन एस मध्ये सुद्धा सीने सुद्धा एक पत्रक जारी केलं त्या पत्रकात त्यांनी तालिबानला अफगाणी अफगाणी ग्रुप अफगाणी गट असं म्हणून आहे दहशतवादी संघटना म्हणून संबोधलेला आपल्याला दिसून येत नाही मित्र आपण दोन हजार एकोणवीस मध्ये पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता त्यावेळेस हे तुम्ही खरंच केलंय का हो असा प्रश्न विचारणाऱ्या अनेक मीडियांनी आता अमेरिकेने जेव्हा नानाग्रहर इथे आक्रमण केलं तेव्हा तुम्ही हे खरंच केलं का हो किंवा तुम्ही खरंच त्या मुख्य सूत्रधाराला मारलं का हो तुमच्याकडे काय पुरावे आहेत असं अमेरिकेला विचारलं का हो दुसरा मुद्दा इथे प्रामुख्याने मला उचलावा असा वाटतो की गेल्या काही वर्षांमध्ये मुख्य मुख्य राष्ट्रांवरती ना प्रामुख्याने राईट थोडं म्हणजे उजव्या विचारसरणीकडे झु झुकणाऱ्या लोकांची सत्ता जे आलेली आपल्याला दिसून येते आणि मीडियावरती प्रचंड कंट्रोल असणारे नियंत्रण असणारे असे अनेक माध्यम जे लेफ्टिस्ट आहेत त्यांनी मग त्यांच्या विरोधात प्रचार प्रसार करण्यास सुरुवात केली इथे डोनाल्ड ट्रम्प म्हणजे काही उत्कृष्ट नेता होता असं नाहीये परंतु डोनाल्ड ट्रम्प हे नक्कीच कळलं असतं की आपण सैन्य पहिलं मागे घेऊ म्हणजे सैन्य पहिलं नागरिकांना मागे घेऊ आपल्या देशात पुन्हा आणू आणि त्यानंतर आपण सैन्य मागे घेऊ त्या जो बायडनने केलेलं आपल्याला दिसून येत नाही याच काळात करोना येणं याच काळात त्या करोनामुळे अनेकांचा जीव जाणं आणि मग एक, एक 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 सरकार ढासळत तिथे परत लेफ्टिस्ट सरकार येणं हा काही फक्त योगायोग नाही आहे जो बायडन ओसामा बिन लादेन यांनी लिहिलेल्या पत्रानंतर त्यानंतर त्यांनी सैन्य मागं घेणं तालिबान बरोबर सपोर्ट करून आयसीस केला म्हणजे आम्ही संपवू अशी घोषणा करणं म्हणजे आयसीस केनं हे खरं केलं आहे की तालिबानने केलंय म्हणजे आयसीस केने स्वतः जरी आम्ही केलं असं जरी त्यांनी घोषणा केली असली तरी तालिबानचीच एक मुख म्हणजे दहशतवादी संघटना एकमेकांचे जोडलेच आहेत ना त्यांचा मुख्य उद्देश काय आहे की या संपूर्ण जगात पॅन इस्लामिझम पसरवणं म्हणजेच संपूर्ण जगात मुसलमान किंवा इस्लाम हा धर्म पसरवणं अशा वेळेस तालिबानची साथ घेऊन सोबत घेऊन तुम्ही इतर दहशतवादी संघटनेला कसं संपू शकता म्हणजे आगीची सोबत घेऊन तुम्ही दुसऱ्या आगीला जर संपवू इच्छिता तर ती आग वाढणार आहे ती आग कमी होणार नाहीये हे जो बायडनला समजायला पाहिजे तर हे ही सगळी काही प्रकरणं होती हा सगळा काही जो बायडन यांचा वल्लीपणा होता जो मी तुमच्यासमोर मांडलेला आहे यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्ही तुम्हाला आवडला तर हे आमचं फेसबुक पेज आहे त्याला तुम्ही नक्कीच लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचं यावरती काय विचारसरणी आहे किंवा विचार आहे या विषयात तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांपर्यंत अधिकाधिक शेअर करायला विसरू नका आणि अशा अनेक न्यू अशा अद्ययावत बातम्या जाणून घेण्यासाठी टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला तुम्ही भेट द्यायला विसरू नका धन्यवाद